गणेशपेट पुलिस थाना क्षेत्र में एक मोबाइल चोरी की घटना सामने आ रही है, जहां चौक पर बात कर रहे एक युवक के हाथों से दो आरोपियों ने मोबाइल छीन लिया और मौके से फरार हो गए। लेकिन पुलिस की कर्तव्य परायणता के बूते पर मामले में शामिल दोनों ही आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया। गणेशपेट पुलिस आगे की जाँच कर रही है। दरअसल 8 जून को प्रताप नगर निवासी फिरियादी सुमित लांगड़े उम्र 30 वर्ष लगभग दोपहर 2 बजे के करीब गणेशपेट क्षेत्र के घाट रोड से बैद्यनाथ चौक की ओर पटेल चौक के पास खड़ा रहकर फोन पर बात कर रहा था। उसी दौरान आरोपी रूपक हेमंत शाहू उम्र 22 वर्ष और आरोपी कुलदीप निषाद उम्र 21 वर्ष दोनों ही सुमित के हाथों से फोन छीनकर मौके से भाग निकले। गौरतलब है कि दोनों ही आरोपी पल्सर बाइक से आए थे, जिन्होंने जबरन सुमित के हाथों से मोबाइल फोन चुरा लिया, जिसकी शिकायत फिरियादी ने गणेशपेट पुलिस थाने में दर्ज कराई, जिसके बाद मामले की सूचना COC को दी गई और आरोपियों को RTO की जानकारी के तहत बाइक ट्रेस कर हिरासत में लिया गया, जिसकी जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक ऋषिकेश गाड़गे ने। सदर जी घटना ही 8 जून ची है, त्यावेळी सुमित लांडगे म्हणून एक व्यक्ती आहे, ते राणा प्रतापनगर हद्दीमध्ये राहतात। ते कामानिमित्त वल्लभभाई सरदार वल्लभभाई चौक या ठिकाणी घाट रोड या ठिकाणी थांबले होते। सदर जी घटना अंदाजे 2 ते 2:30 दरम्यान घडली होती। आम्हाला अशी माहिती मिळाली की एक ब्लॅक कलरच्या पल्सर टू व्हीलरवर येऊन दोन अज्ञात आरोपींनी येऊन त्यांच्या हातातील जो मोबाईल आहे ते खेचून घेऊन पळून गेलेले आहेत। तत्काळ आम्ही याबद्दल COC माहिती देऊन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला असता नंतर कुठलेही काही कॅमेरामध्ये मिळून आले, पण नंतर त्यांची मोमेंट आम्हाला दिसून आली नव्हती। तत्काळ सदरचा गुन्हा दाखल केला आणि जवळपास 4 ते 5 दिवस या गुन्ह्याच्या मागे आमची टीम लागली होती। आमची पूर्ण DB स्क्वॉडनं प्रयत्न केले, त्याच्यामध्ये आम्हाला एक अशी माहिती मिळाली होती की ती पल्सर NS कंपनीची असून MH 31 AW एवढी सिरीज आम्हाला माहिती मिळाली होती। तर त्या आधारे जवळपास MH 31 जेवढे जेवढे AW सिरीजचे जेवढे नंबर आहेत असे 20 ते 22 नंबर आपण सर्च केले, त्यांचे ॲड्रेस व्हेरीफाय केले। ॲड्रेस व्हेरीफाय केल्यानंतर लक्षात आलं की ही घटना वाडी पारडे हद्दीतून झाली, म्हणजे पारडीच्या हद्दीमध्ये ही जी बाईक आहे ते आम्हाला ॲड्रेस आम्हाला गोपनीय माहितीदाराकडून मिळाला। त्याच्या अनुषंगाने तिथून जे दोन आरोपी आहेत त्या दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं आणि गाडीसुद्धा आम्हाला प्राप्त झाली। आरोपींकडे सविस्तर चौकशी केली असं त्यांनी सांगितले की सगळी घटना आम्ही केलेली आहे। प्रथमदर्शी त्यांचा सहभाग दिसून आला, तसेच त्यांच्या तपासामध्ये अजून दोन मोबाईल आम्हाला प्राप्त झालेले आहेत, त्याचंसुद्धा शोध चालू आहे, ते कुठून आले काय आले याच्याबद्दल। तर प्रथमदृष्ट्या सदर आरोपीला आम्ही अटक करून मान्य न्यायालयात हजर केलेली आहे। PCI रिमांडमध्ये वरीलप्रमाणे जप्त मुद्देमाल करण्यात आलेला आहे। सध्या आरोपी मॅशू कस्टडीमध्ये आहेत। त्यांचं जर रेकॉर्ड जर पाहणी केली तर त्यांचे रेकॉर्ड कोणतेही क्राईम रेकॉर्ड नाही, परंतु दोन्ही जे आरोपी आहेत हे 22 ते 25 वयोगटातले आहेत आणि दोघंही शिक्षण घेत आहेत। सध्या त्यांचे वडीलसुद्धा प्रायव्हेट काम करत आहेत आणि गाडी जी आहे त्यांच्या वडिला एका आरोपीच्या वडिलांच्या नावावर असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे। सदर आरोपींची नावं अशी आहेत, रूपक हेमंत शाहू वय 22 वर्ष हा BSc शिक्षण घेत आहे आणि कुलदीप जगदीप निषाद हा फर्स्ट इयरला आहे, त्याचं वर्ष 21 वर्ष आहे। दोघंही पारडी भागामध्ये जवळजवळ राहत आहेत। यापूर्वी त्यांचं रेकॉर्ड कोणतं नाही, परंतु त्यानं रूपक शाहून आपल्या वडिलांची गाडीचा वापर केलेला आहे। गाडी नंबर MH 31 AW 9057 असा निष्पन्न झालेला आहे। जवळपास 5 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर आम्हाला ते डिटेक्ट करायला मिळालेलं आहे। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।